वक्रासन। वक्र म्हणजे वाकवलेले किंवा वळवलेले। हे आसन करण्यासाठी तुमचे दोन्ही पाय पुढे ताठ करून खाली बसा। तुमचे हात तुमच्या कमरेजवळ ठेवा। तुमच्या शरीराचे वजन तुमच्या हातावर पडणार नाही याची काळजी घ्या। या स्थितीला दंडासन असे म्हणतात। आता तुमचा उजवा पाय वाकवा आणि तो पाय तुमच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा। आता तुमचा डावा हात तुमच्या उजव्या गुडघ्यावर घ्या आणि हाताचा तळवा उजव्या पायावर ठेवा। सावकाश श्वास सोडत असताना तुमचा उजवा हात मागे वाकवा आणि तुमचे शरीर आणि डोके सुद्धा उजवीकडे वळवा। तुमची पाठ ताठ असल्याची खात्री करा। सामान्यपणे श्वास घेताना याच स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबा। वक्रासन तुमच्या पाठीच्या कण्याला लवचिक बनवते। हे आसन तुमच्या स्वादुपिंडाला चालना देते आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते। वक्रासन तुमच्या यकृतासाठी सुद्धा फायदेशीर आहे। वक्रासन बद्ध कोष्ठापासून आराम देते, तसेच पचन क्रियेत सुधारणा करते। जर तुमच्या पाठीत तीव्र वेदना होत असतील किंवा तुम्हाला पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या किंवा स्लिप डिस्क असेल तर हे आसन करणे टाळा। जर तुमच्या पोटाचे ऑपरेशन झाले असेल तरी सुद्धा हे आसन करणे टाळा। स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात हे आसन करणे टाळावे। या स्थितीत सुमारे 10 ते 30 सेकंद राहिल्यावर श्वास सोडत असताना तुमचे डोके, शरीर आणि पाय ताठ करा आणि दंडासन स्थितीत परत या। आता तुमचे दोन्ही हात मागे घ्या आणि विश्रामासनात शरीर आरामदायक स्थितीत ठेवा। काही वेळ विश्रांती घेतल्यावर याच पायऱ्या पुन्हा दुसऱ्या बाजूसाठी करा। नियमितपणे वक्रासन केल्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी कमी होते, त्याचा तुमच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्ही बद्धकोष्ठमुक्त आयुष्य जगू शकता।